20 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत पथकाने भिवंडी प्रांत कार्यालयात छापे टाकून 14 लाख रुपयांची लाच घेताना फिर्यादीला रंगेहात पकडले होते. दरम्यान या प्रकरणी फक्त लिपिकालाच अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारच्या निषेधार्थ व या संपूर्ण प्रकारची सखोल तपासणी व्हावी यासाठी रिपाई रिस्कुलरच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. भिवंडी प्रांत कार्यालयात स्टेन म्हणून कार्यरत असलेल्या लिपिकाला 14 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 20 नोव्हेंबर 2018 रोजी रंगेहात पकडले होते. ही लाच त्याने स्वतः आणि प्रांत अधिकाऱ्यासाठी स्वीकारल्याचे फिर्यादीने सांगूनही भिवंडी प्रांत अधिकारी मोहन नलनकर यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने लाचलुचपत विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून सामान्य जनमानसात लाचलुचपत विभागाच्या विश्वासार्थेबाबत देखील शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे भिवंडी प्रांत अधिकारी कार्यालयातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा हा सापळा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या लाच प्रकरणी भिवंडीचे प्रांत अधिकारी मोहन नलनकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपाई सेक्युलरचे महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट किरण चन्नी यांनी केली आहे. या लाच प्रकरणी अटक केलेले सुनील कांबळे वय वर्ष 51 राहणार चक्कीनका कल्याण अशी या स्टेनोची माहिती आहे. तर डॉक्टर मोहन नलनकर असे तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेल्या भिवंडी प्रांत अधिकाऱ्याचे नाव आहे. मात्र तक्रारदाराच्या तक्रारीनंतर व लाचलुचपत विभागाच्या या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. याची सखोल चौकशी व्हावी यासाठी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. आम्ही RPS सेक्युलरच्या वतीनं या ठिकाणी धरणे आणि निदर्शनाचा कार्यक्रम भिवंडी प्रांताधिकारी मोहन नळनकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन या ठिकाणी करत आहोत. भिवंडी प्रांताधिकारी म्हणून मोहन नळनकरनी कारभार स्वीकारल्यानंतर अत्यंत खुल्यांपणानं भ्रष्टाचार करायला सुरुवात केलेली आहे. भिवंडी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि त्याचबरोबर शहापूर तालुक्यामध्ये जवळजवळ शासनाचे 24 महाप्रकल्प सुरू आहेत. मग त्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग असेल, त्याचबरोबर जे इतर प्रकल्प आहेत त्याचा प्रमुख म्हणून हा प्रांताधिकारी भिवंडीचं काम पाहतो आहे. परंतु भिवंडी प्रांताधिकाऱ्याने समृद्धीच्या नावाखाली देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक लयलूट केलेली आहे, लुटमारी केलेली आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हा प्रांताधिकारी जो भिवंडीचा आहे मोहन नळनकर याचे 8 महिने वाड्याला पूर्ण होण्या अगोदरच त्याची नियुक्ती का करण्यात आली अत्यंत संशयाचा प्रश्न आहे. कारण वाडा तालुक्यामध्ये त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. या ठिकाणी आसनोलीचे जे अविनाश पाटील आहेत डॉक्टर यांचं फेरफाराचं प्रकरण रद्द करण्यासाठी मोहन नळनकरांचे लिपिक संभाजी कांबळे यांच्याकर्मी त्यांनी 14 लाखाची लाच घेतलेली आहे. लाचलुचपत विभाग ठाणे यांनी केवळ चौकशीचा बनाव करून 24 तास चौकशी करून त्यांना सोडलेला आहे, त्यांना अटक करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की 14 लाख रुपये जी त्यांनी लाच घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना तत्काळ अटक करण्यात यावं. त्याचबरोबर त्यांनी बेनाम अशी संपत्ती गोळा केलेली आहे भ्रष्टाचारामधून, तिची चौकशी व्हावी, ती देखील जप्त करण्यात यावी. त्याचबरोबर त्यांचं तात्काळ निलंबन करावं आणि भिवंडी प्रांताधिकारी म्हणून असणारी त्यांचं पद याच्यावरून त्याची हकालपट्टी करावी. त्याचबरोबर पोलिसांनी लाचलुचपत विभाग आणि जी केवळ चौकशीचा बनाव केलेला आहे त्या बनावामुळं त्यांच्याही विश्वासार्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असंतोष आहे. भिवंडीतील समस्त जनता शेतकरी प्रांताधिकाऱ्यांच्या कारभाराला कंटाळलेले आहे. त्यामुळं या चौकशीची देखील उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर पक्षाच्या वतीनं उपोषणाचं आंदोलन करण्यात येईल आणि याला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार असेल हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही जोडलेला आहोत.